विद्यार्थी मित्र हो आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र विषयातील प्रकरण क्रमांक तीन अभ्यासणार आहोत पण त्यापूर्वी आपण अगोदर दुसऱ्या प्रकरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला हे थोडक्यात आपण पाहणार आहोत यामध्ये आपण जागतिकीकरणाचा अर्थ आणि एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या काळातील झालेले वेगवेगळ्या क्षेत्रातील बदल ज्यामध्ये आपण आर्थिक घटक राजकीय क्षेत्र विचारप्रणाली तंत्रज्ञान क्षेत्र व सामाजिक आणि सांस्कृतिक घटकातील झालेले बदल आपण सविस्तरपणे मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत आज आपण पाहत आहोत प्रकरण क्रमांक तीन एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणामध्ये जो शासनाने अलीकडेच दोन हजार वीस दोन हजार एकवीस या शैक्षणिक वर्षामध्ये जो प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम पंचवीस टक्के एवढ्या प्रमाणात कमी केलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे त्या अभ्यासक्रमाचा आपण कोणता अभ्यासक्रम वगळला त्याची थोडक्यात आपण सुरुवातीलाच माहिती घेणार आहोत ही जी शाश्वत विकासाची ध्येय किंवा उद्दिष्टे आहेत ही उद्दिष्टे जी चौकटीमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत त्या अभ्यासक्रमातून यावर्षीच्या आपल्या वगळण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने जो संयुक्त राष्ट्र दारिद्र्य निर्मूलनाचा ठराव पास केला त्या ठरावाचा देखील हा भाग चौकटीतील अभ्यासक्रमातून वगळलेला आहे त्यानंतर जो नियोजन आयोग त्याला आपण एक जानेवारी दोन हजार पंधरापासून नीती आयोग म्हणून ओळखतो या नियोजन आयोगाची ही दिलेली चौकटीतील माहिती आपल्या या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जी हरितक्रांतीचा हा जो चौकटीचा भाग आहे त्यातील ही जी माहिती आहे ती देखील आपल्या अभ्यासक्रमातून या तिसऱ्या प्रकरणातून वगळण्यात आलेली आहे आणि हा जो भाग आहे ही जी चौकट आहे की ज्यामध्ये आपल्याला भारतातील गरिबी निर्मूलनाचे शासनाचे वेगवेगळे वेग, कार्यक्रम किंवा योजना दिलेल्या आहेत या सहा योजना ज्या आपल्याला अभ्यासायच्या होत्या ती यावर्षीच्या अभ्यासक्रमातून त्या वगळण्यात आलेल्या आहेत या योजनेमध्ये जव्हार ग्राम समृद्धी योजना एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम त्याचप्रमाणे पंतप्रधान ग्रामीण आवास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना संसद आदर्श ग्राम योजना आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना हे सहा उपक्रम किंवा योजना अभ्यासक्रमातून यावर्षीच्या वगळण्यात आलेले आहेत या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण हे चार महत्त्वाचे घटक किंवा ज्याला आपण मानवतावादी प्रश्न किंवा समस्या म्हणू ते चार घटक किंवा चार समस्या आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत त्यापैकी एक आहे पर्यावरण आणि शाश्वतता दुसरी गरिबी आणि विकास त्यानंतर भारतातील गरिबी आणि विकास आणि निगडीत समस्या ज्यामध्ये आपण गरिबी आणि स्त्रिया किंवा स्त्रियांशी संबंधित असलेल्या काही समस्यांचा अभ्यास या प्रकरणामध्ये सविस्तरपणे करणार आहोत मित्र हो पहिल्या दोन पाठांमध्ये आपण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या जगातील बदलांचा अभ्यास केलेला आहे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक नव्या संकल्पना अस्तित्वात आलेल्या आपण पाहिल्या जसे सहभागी राज्य मानवी हक्कांबाबत जागरूकता बिगर राजकीय अभिकर्त्यांचे वाढते महत्त्व आज पर्यावरण गरिबी आणि विकास योजनांचे दृष्टिकोन लिंगभावविषयक दृष्टिकोन हे मानवतावादी प्रश्न महत्त्वाचे झालेले आहेत या पाठामध्ये आपण या प्रश्नांचा सविस्तरपणे विचार करणार आहोत आणि त्या प्रश्नांना भारताने कसे हाताळले आहे हे, हे देखील समजून घेणार आहोत पण मित्र हो पण प्रश्न असा पडतो की राज्यशास्त्र विषयामध्ये पर्यावरणाच्या अभ्यासाची गरज का भासली याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पर्यावरणाचा झालेला रास आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मानवासमोरील किंवा मानवजातीसमोरील वेगवेगळ्या समस्या त्याचा अभ्यास आपण आता या भागामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत मित्र हो पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी प्राणी इत्यादी पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये माणूस प्राणी आणि वनस्पती राहतात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण बनते यामध्ये माती हवा पाणी खडक हवामान इत्यादींचा समावेश केला जातो तर मानवनिर्मित पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचाच भाग समजला जातो म्हणजे असे भूप्रदेश ज्याचे परिवर्तन माणसाने शहरी भागांमध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवी पर्यावरणामध्ये केलेले आपल्याला दिसून येते मित्र हो यावरून आपण पर्यावरणाचे हे दोन प्रकार आपल्याला स्पष्टपणे आपल्यासमोर फरकाच्या स्वरूपात देखील मानता येतील एक नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरं मानवनिर्मित पर्यावरण नैसर्गिक पर्यावरणामध्ये सजीव आणि निर्जीव या गोष्टींचा समावेश होतो ज्यामध्ये उदाहरणार्थ हवा पाणी खडक हवामान मनुष्य प्राणी किंवा हिंस्र प्राणी वनस्पती इत्यादी तर मानवनिर्मित पर्यावरणामध्ये असा भूप्रदेश की ज्याचे परिवर्तन माणसाने शहरी भागांमध्ये किंवा शेतींसाठी केलेले आहे उदाहरणार्थ शेती उत्पादन उद्योगधंदे शहरांची झालेली निर्मिती इत्यादी आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की नैसर्गिक पर्यावरणाला मानवाने जेव्हा मानवनिर्मित पर्यावरणामध्ये रूपांतरित केलं तेव्हाच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा रास सुरू झाला पर्यावरणाच्या रासाचा श्रीग्नेषा झाला असं आपल्याला म्हणता येईल मित्र हो एकोणीसशे बहात्तर साली स्टॉकहोम येथे जी की स्वीडनची राजधानी आहे या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरणविषयक परिषदेत पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा रास यांच्यातील संबंधाचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेला म्हणजे आपल्याला जो अलीकडे वाटतो आहे की पर्यावरण फक्त हे चार पाच वर्षाच्या दरम्यान निर्माण झालेला प्रश्न आहे किंवा पर्यावरणाचं रक्षण किंवा पर्यावरणाचा रास हा फक्त अलीकडच्या काळातील आहे तर असं हा अलीकडच्या इतक्या जवळच्या काळातील हा पर्यावरणाचा रास नाही तर तब्बल सुमारे जवळजवळ पन्नास वर्षापूर्वीपासूनचा हा प्रश्न आहे आणि पर्यावरणाच्या समस्येविषयी इतक्या दीर्घकाळापासून विचारमंथन सुरू आहे आणि या परिषदेमध्ये देखील आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा रास संबंधित विचार मांडला गेला किंवा त्यांच्याविषयी विचारमंथन सुरू झाले या परिषदेचा मुख्य हेतू मानवी पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा घडून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे असा होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची नेमणूक केली ज्याला आपण ब्रंटलँड कमिशन या नावाने ओळखतो ब्रंटलँड कमिशन या आयोगाने एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आपला अहवाल सादर केला या अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नाही तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन मांडण्यात आला ह्या आहेत जी एच ब्रंटलँड ह्या नॉर्वेच्या माजी पंतप्रधान आहेत आणि त्यांना मदर ऑफ नेशन म्हणून ओळखलं जातं जसं आपल्याकडे भारतामध्ये फादर ऑफ नेशन म्हणून गांधींना ओळखलं जातं तसं यांना नॉर्वेमध्ये मदर ऑफ नेशन म्हणून ओळखलं जातं एवढं कार्य आहे यांनी ही शाश्वत विकासाची संकल्पना प्रामुख्याने मांडली आणि जो कमिशन होता किंवा जो आयोग होता त्याच्या या चेअरमन होत्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने संयुक्त राष्ट्राची पर्यावरण विकास परिषद बोलावली ही परिषद ब्रंटलँड कमिशनच्या अहवालाचा आढावा घेणार होती या परिषदेचा हेतू सामाजिक आर्थिक विकास घडून आणणारी तसेच पर्यावरणाचा रास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याचा होता त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रे आणि औद्योगिक प्रगत राष्ट्रे यांच्या एकत्रित प्रयत्नातून पृथ्वीचे सुदृढ भवितव्य साधणे हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट होते ही परिषद एकोणीसशे ब्याण्णव साली रिओ येथे झाली रिओ दे जेनेरिओ समिट रिओ समिट एकोणीसशे ब्याण्णव रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट अशी या परिषदेची वेगवेगळी नावे आहेत या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा तसेच पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला शासन उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांचे नेते दोन हजार दोन साली जोहान्सबर्ग येथे अर्थ समिटसाठी एकत्र आले म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव नंतर या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी किंवा रास रोखण्यासाठी दोन हजार दोन साली पुन्हा जोहान्सबर्ग जी दक्षिण आफ्रिकेतील शहर आहे या शहरांमध्येही दुसरी परिषद या ठिकाणी दोन हजार दोनमध्ये भरली राष्ट्रीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे हे ठरले गेले पुढे दोन हजार बारामध्ये रिओ येथे संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली गेली त्याला रिओ प्लस पेंटी किंवा रिओ अर्थ समिट दोन हजार बारा असे संबोधले जाते ही साऊथ आफ्रिकेमध्ये जी जॉन्सबर्ग येते दोन हजार दोन साली घेतलेली परिषद आणि तिचा हा सिम्बॉल आपण पाहत आहोत त्यानंतर दोन हजार बाराला रिओ प्लस वीस ही परिषद घेतली आता रिओ प्लस वीस या परिषदेची थोडक्यात माहिती अगोदर आपण पाहूयात सुरुवातीला रिओ प्लस ट्वेंटी एकोणीसशे ब्याण्णवच्या संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषदेच्या व दोन हजार दोनच्या शाश्वत विकासाची जागतिक परिषद जी जोहान्सबर्ग या ठिकाणी भरली त्या परिषदेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी तेरा जून ते बावीस जून दोन हजार बारा साली तिसरी रिओ प्लस ट्वेंटी ही परिषद ब्राझीलमधील रिओ या शहरामध्ये भरविण्यात आली आणि ती दहा दिवस परिषद घेण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये एकोणीसशे ब्याण्णव सदस्य राष्ट्रांनी सहभाग घेतला होता आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की रिओ प्लस ट्वेंटी हा सिंबॉल नेमका काय आहे काय अर्थ सांगतो रिओ हे शहर आहे आणि ट्वेंटी म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णव नंतर रिओ या शहरामध्ये जे की ब्राझीलमध्ये आहे या शहरांमध्ये पहिल्यांदाच पुन्हा नंतर एकोणीसशे ब्याण्णव नंतर ही परिषद किंवा हे शिखर संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं म्हणून त्याला झालेला वीस वर्षाचा जो काळ आहे एकोणीसशे ब्याण्णव नंतर त्याचा आढावा घेण्यासाठी किंवा त्याचा फॉलोअप करण्यासाठी रिओ प्लस ट्वेंटी हे नाव आपल्या या शिखर संमेलनाला किंवा परिषदेला देण्यात आलेलं आहे आणि तिचा हा सिंबॉल आपण पाहतो आहोत रिओ प्लस ट्वेंटी युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकासासाठी ही भरलेली परिषद होती मित्र हो मित्रहो, शाश्वत विकास म्हणजे काय नेहमी आपल्या प्रत्येक पानावरती पाठ्यपुस्तकात किंवा उच्चारात किंवा सांगण्यात शाश्वत विकास असा उल्लेख नेहमी येतो काय आहे शाश्वत विकास विकासाचा तात्पुरता विचार न करता चिरकाल किंवा टिकाऊ स्वरूपाचा विकास म्हणजे शाश्वत विकास होय वरवरचा विकास नाही तात्पुरतं स्वरूप नाही टिकाऊ स्वरूपाचा हा विकास असतो त्याला शाश्वत विकास असं म्हणतात पर्यावरणीय शाश्वततेचा उद्देश नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे ऊर्जेचे पर्यायी स्त्रोत शोधून काढणे प्रदूषण आणि पर्यावरणाला पोचणारी हानी कमी करणे हा असतो पर्यावरणीय संसाधनाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे व दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरण संसाधनाची व्याख्या आहे पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे हा आहे म्हणजे पुढच्या पिढीला देखील हे संसाधनं पुरली पाहिजेत टिकली पाहिजेत त्यांच्यासाठी मागे राहिली पाहिजेत असा याचा अर्थ होतो हे पहा हा सोलर पॅनल आहे आपण पूर्वी दगडी कोळसा जाळून किंवा आपण ज्याला औष्णिक ऊर्जा म्हणतो ती आपण बनवत होतो किंवा ऊर्जेची निर्मिती करत होतो त्यामुळे पर्यावरणाची हानी होत होती आणि दगडी कोळसा जी संपत्ती आहे जी संसाधन आहे हे एक ना एक दिवस वापरल्यानंतर संपणार आहे आणि त्यामुळे मग संपल्यानंतर करायचं काय किंवा ऊर्जा निर्माण कशी करायची त्याच्यासाठी अपारंपरिक अशा प्रकारचे सोलर पॅनर असतील किंवा अशी ऊर्जा निर्माण करणारी काही साधनं आपण निर्माण केलेली आहेत हे सोलर आहे जे की सूर्याच्या उन्हापासून याच्यावरती आपण ऊर्जा निर्माण करतो आहोत आणि त्यामुळं पर्यावरणाला कसलीही हानी होत नाही किंवा पर्यावरणाचं नुकसान होत नाही जसं कोळसा जाळून उ उष्णता निर्माण करतो किंवा ऊर्जा निर्माण करतो पण त्याने प्रदूषणामध्ये वाढ होते किंवा त्याने कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं पर्यावरणाला हानी होते तशी मात्र हानी या सोलरमध्ये किंवा या माध्यमातून होत नाही जी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आपण निर्माण केलेले आहेत त्यानंतर हा वाईन मिलचा हा आपण भाग पाहतो आहोत हे चित्र पाहतो आहोत की हवेच्या वेगावरती पवनचक्की निर्माण करून वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल वेगवेगळ्या देशातील भागांमध्ये किंवा जगांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची पवन ऊर्जा निर्मिती केली जाते म्हणजे यामुळं कुठलंही पर्यावरणाला हानी होणार नाही आणि पर्यावरणामध्ये किंवा आपल्या वातावरणामध्ये आपल्या नैसर्गिक संसाधनं आहेत स्रोत आहेत ती कधीही आता आपले संपणार नाहीत किंवा तिचा आपल्याला फारसा वापर करण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळं पर्यावरणाची देखील हानी होणार नाहीत बऱ्याच ठिकाणी जो सह्याद्रीचा घाटमाता असेल किंवा इतर काही जिल्ह्याचा भाग असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशी डोंगरावरती वेगवेगळ्या ठिकाणी पवनचक्क्या किंवा अशा ह्या ऊर्जा निर्मिती करणाऱ्या विद्युत निर्माणती करणाऱ्या चक्क्या आपल्याला दिसून येतात आणि त्या माध्यमातून आपण ऊर्जा निर्माण करतो आहोत जी पारंपारिक पद्धतीनं ऊर्जा निर्मिती होत होती त्याऐवजी आपण अपारंपरिक पद्धतीनं ही ऊर्जा निर्मिती करतो आहोत मित्र हो पर्यावरणाशी निगडीत काही महत्त्वाच्या समस्या आपल्याला आज अलीकडं भेडसावत आहेत त्यामध्ये हवामान बदल प्रदूषण जंगलतोड पाण्याची कमतरता आणि जैवविविधतेचा ऱ्हास या पाच प्रमुख पर्यावरणाशी निगडीत असलेल्या समस्यांचा आपण आता अभ्यास करणार आहोत पहिले आहे हवामान बदल हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे हरितगृह वायू म्हणजे जे ग्रीनहाऊस असतात त्यातून जे वायू जे की पर्यावरणाला हानिकारक आहेत असे जे उत्सर्जित होत असतात यामुळे हे हवामान बदल आपल्याला होताना दिस दिसून येत आहेत आणि यामुळेच दुष्काळ वनवे उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय या समस्या उद्भवताना आपल्याला दिसून येतात जेणेकरून यामुळे आज आपण पाहतो की हवामान बदललेलं आहे किंवा हवामानाचामध्ये जो बदल होतो आहे त्यामुळं निसर्गाचे चक्र देखील बदलत आहे आता उन्हाळ्यात पावसाळा आहे की हिवाळ्यात उन्हाळा आहे हे समजायला मार्ग नाही म्हणजे निसर्गाचं चक्र देखील आपल्याला बदललेलं दिसून येतं पूर्वी शेतकरी सांगायचा की सात जूनला पाऊस पडेल सात जूनलाच पाऊस पडायचा आता सात जूनला पाऊस पडत नाही आणि वेळेवर हा पावसाळा येत नाही आला तर आवश्यकतेपेक्षा जास्त येतो याचं कारण काय आहे की हवामानामध्ये झालेला हा, हा प्रदूशन। प्रदूशन बदल आहे वेगवेगळ्या कारणांमुळे त्यानंतर हा पर्यावरणाशी संबंधित दुसरी समस्या प्रदूषण हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांच्यात निकटचा संबंध आहे हरितगृह हो वायूंमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच त्याशिवाय महानगरांमध्ये दाट धुक्यांसारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचत आहे हे पहा प्रदूषणाचं हे चित्र आपल्या समोर आहे वाहनांमुळे असेल किंवा इतर काही गोष्टींमुळे असेल किंवा महानगरांमध्ये असेल अशा प्रकारचं प्रदूषण आपल्याला दिसून येतं जे आपल्यासाठी हानिकारक आहे हा फार जुना फोटो आहे हा काही कोरोनाचा काळातील फोटो नाही त्यांना रस्त्यावर फिरताना हा मास्क घातल्याप्रमाणे किंवा हा हातरुमाल बांधल्यासारखं आपल्याला बांधून आपल्याला फिरावं लागतं म्हणजे इतके हे प्रदूषणाचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात हे पहा मोठमोठे ज्या उद्योगातून जे हवेचं प्रदूषण होत आहे आणि त्यामुळंच आपल्याला पर्यावरणाची हानी होत आहे म्हणजे पर्यावरणाशी संबंधित असलेली ही एक महत्त्वाची समस्या आहे प्रदूषण त्यानंतर तिसरी समस्या जंगलतोड जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात म्हणजे जे पर्यावरणाला हानी पोहोचणारा घटक आहे तो शोषून घेतला जातो झाडांमार्फत जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमानवाढीत भर घालतो जंगलतोड झाल्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊन बसलेला आहे कोणता प्रश्न आहे पहा हा जंगलतोड आहे आज बहुतांश डोंगरावरती किंवा ठिकाणी अशी जंगलतोड होताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळं डोंगरे एकदम बोडके झालेले दिसून येतात जसं माणसाला टक्कल पडावं प्रकारे हे डोंगरांना जंगलाची तोड झाल्यामुळं हे डोंगरांना टक्कल पडलेलं आपल्याला दिसून येते आणि त्याचे परिणाम किती भोगावे लागते तर या जंगलतोडीमुळं जे वन्यजीव आहेत हे चित्र पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे माणसं माणसाला मारत नाहीत जो पिवळ्या वर्तुळामध्ये सर्कलमध्ये जे तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे तो चित्ता आहे तो हिंस्र प्राणी आहे तो जंगलातून मानवाच्या जंगलात आलेला आहे सिमेंटच्या जंगलात आलेला आहे कारण का तर मानवाने जंगलाची तोड केलेली आहे त्याचा अधिवास नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून तो आपल्या घरामध्ये पाहुणा म्हणून आलेला आहे आणि मग पाहुणा म्हणून आलेला तो काही चहा पाणी घेण्यासाठी आलेला नाही तर तो आपल्यावरती हल्ला करेल त्याने हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यातून सोडवण्यासाठी हे बाकीचे लोक प्रयत्न करत आहेत म्हणजेच एकंदरीत या जंगलतोडीमुळे मानवी वस्तीमध्ये हिंस्र प्राणी किंवा पशुपक्षी असतील हे आता भटकायला लागलेले आहेत त्यामुळं मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष निर्माण झालेला आहे किंवा उभा झालेला आहे त्यानंतरचा चौथा समस्या पाण्याची कमतरता आपण इतिहासामध्ये अभ्यासलेला आहे पहिलं महायुद्ध दुसरं जागतिक महायुद्ध पण असं बोललं जातं की आता तिसरं महायुद्ध जे होईल हे पाण्यासाठी होईल खरे असेल किंवा खोटे असेल तो काळ सांगेल पण पाण्याची कमतरता मात्र सबंध मानवजातीलाच जाणवू लागलेली आहे लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलांमुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती यामुळे पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणे ही लोकांसमोरील मोठी समस्या निर्माण झालेली आहे पाणी मिळतंय पण तेही त्यापेक्षा ते स्वच्छ मिळालं पाहिजे हे स्वच्छ मिळत नाही ह्या चित्रांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की या हवामान बदलामुळे किंवा सात जूनला आपण आत्ताच वर्णन केलं की पाऊस पडत नाही मग तो एक महिना किंवा दोन महिने उशिरा पडतो डोक्याला हात लावून बसलेला आणि विचारमग्न असलेला हा शेतकरी आणि आपण म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि हा अर्थव्यवस्थेचा कृषी हा कणा आहे त्या शेतकऱ्याची ही अवस्था आहे दुष्काळ पडल्यानंतर काय होतं मग त्याला किती चटके सहन करावे लागतात हे या ठिकाणी आपल्याला या चित्राच्या माध्यमातून दिसत आहे आणि जेव्हा दुष्काळ पडतो जेव्हा हवामान बदल होतो जेव्हा वेळेवर पाऊस पडत नाही तेव्हा पाण्यासाठी किती टंचाई निर्माण होते पाण्याची आणि किती पाण्यासाठी वनवन करत महिलांना किंवा मुलांना देखील किंवा माणसांना फिरावं लागतं हिंडावं लागतं पाण्यासाठीच दिवस दिवस घालवावं लागतो हे या चित्रातून आपल्याला या धरणी मातेच्या दुभंगलेल्या जी माती आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे दूषित पाणी पाणी मिळतंय इतका प्रयत्न करून मेहनत करून दूरवर जाऊन पण ते दूषित पाणी मिळतंय आणि दूषित पाणी मिळणं हे सुद्धा आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे हे आपल्या आरोग्याशा प्रश्नाशी निगडीत आहे आणि म्हणून ही एवढंही ग्रामीण भाग असेल किंवा मध्यम शहरी भाग असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर अशा या दूषित पाण्यामुळे अनेक आजार होतात आणि हे दूषित पाणी मिळवण्यासाठी देखील एवढी कसरत करावी लागते इतकी धोकादायक ठिकाणी जाऊन ह्या ग्रामीण भागातील लोकांना हे पाणी मिळवावं लागतं किंवा पाण्यासाठी हा संघर्ष आपण पाहतो आहोत टी व्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या आपल्याला टंचाईच्या काळामध्ये आपल्याला ह्या दिसून येतात त्यापैकीच हे थोडंसं विदारक असं चित्र आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला की ज्यामुळे ही पाण्याची कमतरता आपल्याला आज जाणवू लागलेली आहे हे लक्षात येईल हा फोटो आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे आपण कदाचित तो ओळखला असेल आणि हा फोटो सगळा महाराष्ट्र ओळखतो सैराट चित्रपटातील हा सीन असणारा फोटो आहे आणि हा फोटो दाखवण्याचं कारण हे एवढंच आहे की या विहिरीमध्ये जे पाणी दिसत आहे ना हे पाणी त्यावेळी सैराट पिक्चरची शूटिंग होत असताना टँकरने आणून विहिरीमध्ये ओतलेलं आहे कारण तेव्हा दुष्काळ होता हे लक्षात घ्या आणि म्हणून मी तुमच्यासमोर प्रयत्न केला मांडण्याचा तो पिक्चरचा सीन म्हणून मी तुमच्यासमोर मांडलेला नाही हे आपण अगोदर लक्षात घ्या मित्रो पाण्याची कमतरता ही इतकी भयानक असते पाचवा प्रश्न पर्यावरणाशी संबंधित जैवविविधतेचा रास जैवविविधतेच्या रासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे हवामान बदल हेही जैवविविधतेच्या रासाचे प्रमुख कारण आहे काय असते जैवविविधता ही आहे चित्रांमध्ये दाखवलेली जैवविविधता ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो म्हणजेच या जगामध्ये किंवा या पृथ्वीवरती वेगवेगळे जीव जंतू पक्षी प्राणी छोटे मोठे हे सगळे या ठिकाणी आहेत आणि ते एकमेकांवरती जगताना आपल्याला दिसून येत आहेत आणि मग या ठिकाणी इथं जितका तो तेवढा मोठा आहे तितकाच एखादी छोटीशी मुंगी किंवा छोटासा जीव देखील या पृथ्वीवरती किंवा या पर्यावरणामध्ये महत्त्वाचा असतो त्याला तितकं महत्त्व असतं म्हणून साधू संतांनी चारशे वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवले मुंगी आणि राव आमा सारखाचं जीव वृक्ष वल्ली आमा सोय रे वनच रे आणि आपल्याला आणखीनही कळत नाही आपण जंगल तोड करतो आहोत आपण ही बायोडायव्हर्सिटी नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहोत तिचं संरक्षण केलं पाहिजे तिथं तिचं जतन केलं पाहिजे जसं आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नातेवाईकांचं आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आपण जतन करतो पालनपोषण करतो संगोपन करतो तशा प्रकारचं हे संगोपन करणं अपेक्षित आहे हे उदाहरण मी तुम्हाला जे याच्यासाठी दिलेलं आहे की आज वेगवेगळी उत्पादनं आपण खातो आहोत वापरतो आहोत किंवा बघतो आहोत तर याच्यामध्ये गावरान हा शब्दच आता नावाला उरलेला आहे नॅचरल उत्पादनं आज कुठेही आपल्याला फारशी मिळून येत नाहीत भाजीपाला जरी आपण घ्यायला गेलो तरी गावरान म्हणून उल्लेख केला जातो पण तो गावरान नसतो कारण तो, तो वेगवेगळ्या घातक रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर करून तो आपल्यापर्यंत आलेला असतो फळ फल फळावळे असतील केळी असतील आंबे असतील किंवा इतर काही उत्पादनं असतील याच्यावरती या रसायनांचा मारा केला जातो आहे आंबा तोडल्यापासून तो पिकवण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात इतका वेळ आता कोणाकडे नाही म्हणून त्याच्यावर पावडर टाकली जाते त्याच्यावर केमिकल टाकलं जातं रसायन टाकलं जातं जे आपल्या शरीरासाठी घातक आहे किंवा ते विष आहे पण ते आपण खातो आहोत अलीकडे या रसायनांच्या वापरामुळं किंवा सेवनांमुळं या आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा त्याच्यापासून वेगवेगळे डेंजरस असे धोकादायक असे आजार आपल्याला जळवू शकतात त्यामुळे आपल्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे म्हणून आपण जैवविविधतेचे संवर्धन केले पाहिजे किंवा तिचं जतन केलं पाहिजे वसुंधर आहे पृथ्वी आहे त्यातील सगळेच घटक तेवढे महत्त्वाचे आहेत हे आपण जतन केलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला हा पाठ्यपुस्तकामध्ये हा एक उपक्रम आहे छोटासा की हे करून पहा की पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही काय करू शकता मग हवामान बदलाच्या संबंधात काय करू शकता प्रदूषणाच्या संबंधी काय करू शकता जंगलतोडच्या संदर्भात काय करू शकता पाण्याची कमतरता आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता किंवा जैवविविधतेचे संवर्धन करायचे त्याच्यासाठी काय करू शकता असे काही चार पाच मुद्दे देऊन हा प्रोजेक्ट आपण करू शकतो किंवा आपलं याच्या ठिकाणी उपक्रम आपण बनवू शकतो मित्र हो भारताच्या पर्यावरण आणि जंगलविषयक धोरणांचे नियोजन प्रोत्साहन समन्वय आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे आहे जो केंद्र सरकारचा भाग आहे किंवा मंत्रालय आहे आणि यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे या मंत्रालयाचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील तलाव व नद्या तेथील जैवविविधता जंगले आणि प्राणी जगत इत्यादी नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे प्रदूषण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेली धोरणे व कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे हे आहे हे करत असताना मंत्रालय शाश्वत विकास आणि मानवाचे कल्याण या दोन मूल्यांचा आधार घेत असते मित्र हो हाही एक छोटासा उपक्रम आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे की पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने कोणकोणत्या योजना आखल्या आहेत त्या योजनांची नावं माहीत करून घ्यायची किंवा ती शोधायची अशा प्रकारचा एक छोटासा उपक्रम आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची मानवतावादी समस्या किंवा प्रश्न विचारात घेतला पर्यावरण आणि शाश्वतता उद्याच्या व्हिडिओमध्ये गरिबी आणि विकास हा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू यानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद